गुड मॉर्निंग भावांनो, जय शिवराय. जय शिवराय. आणि वाजले 9:10 आणि निफ्टी जे आता तिथंच ओपन झालंय, त्यामुळे बघू आता कसं ट्रेड करतोय. आणि जी सकाळची आपली रिस्क असेल ती 700-800 मध्ये असेल आणि दुपारची 700-800 म्हणजे असे 1600 लॉसला बंद करू, नाहीतर प्रॉफिट पण सेम 800-900 प्रॉफिट, 800-900 प्रॉफिट सेकंड हाफला असं 2000 पर्यंत बुक करू. बघू काय होतं, तिथंच ओपन होते म्हणजे भीती पण आहे जरा प्रीमियम वाढायची. बुधवार असल्यामुळे मला तर वाटतंय डिके पण होऊ शकतो, डिके होऊ शकतो. तर बघू काय होतंय, तर घ्यावं लागणार. हा, ट्रेड तर करणारच आहे. बाहेर पडलं तर डिके होतो जास्त, बाहेर राहिलं तर नाही का. बघू काय होतंय. चालतंय मग, भेटूया. टाइम झालाय 10:50 आणि तर काम चालू आहे, त्यामुळे जरा जास्तच आवाज येत होता. तर बघू जरा काय केलंय मंगेश. तर आज बी धिंगाणा केला आपण, डायरेक्ट 800 मायनस घ्यायचं होतं पण 1000 झालं, स्पाइकच तसं आलं. तर हीच कॅन्डल होती 9:30 आणि कॅन्डल नॉर्मल आहेत, म्हणजे एवढी पण नॉर्मल नाही, हाय मोठे बऱ्यापैकी, पण तरी पण स्पाइक लय झाले. आता तुम्हाला सांगतो मी, आता आम्ही 23 रुपयाला घेतले होते, सेल केले होते, ठीक आहे. त्यानंतर 23 ज्यावेळेस हे 31 झालं, स्टॉपलॉस बघा 7 पॉईंट आहे, आता 31 झालं, त्यामुळे आम्ही हे 31 काढून टाकलं आणि दुसरं 16 घेतलं. त्यावेळेस हे कितीतरी 14-15 असेल मला हे 19 होतं का, ठीक आहे. मग 16 आणि 19 झाले. त्यानंतर दोन्ही पण बघा, त्यांचे स्टॉपलॉस लावलेले 24-25 रुपये, त्यामुळे एक स्टॉपलॉस म्हणजे पहिले ह्याचा चालला होता पुटचा, आणि पुटचा परत रिटर्न येऊन ह्याचा एवढं फास्ट गेलं आणि हे 15 राहिलं तिथं. 16 डायरेक्ट 25 एसएलला बाहेर, एसएल एक जिप झाल्यावर कळलं, एक जिप झालं म्हणून. त्यामुळे काय ते झालं आता. आणि 3 लॉट होते, 3 लॉटला 1000 म्हणजे एका लॉटला 300 रुपये गेले. त्यामुळे खरं तर 700-800 घ्यायचं होतं, पण एवढ्या फास्ट मुवमेंटम आणि जाऊ दे काय नाही, डायरेक्ट एक्झिट झाल्यावरच कळलं रे असं झालं ना. एक्झिट करत करत झालं ते 800 दुसरं राहिलं ना, म्हणजे 800 झालं. चालतंय बघ, जाऊ द्या. आपले 1000 झालं, आता आपले राहिल्यात 600 रुपये, त्यामुळे दुपारी आपण 2 लॉट करू शकतो, कारण दुपारी पण स्पाइक आले तर 3 लॉटला अजून 900 होऊ शकतं. त्यामुळं बघू आजचं बुक 1600 लॉस बुक करायचा प्रयत्न करू. आणि त्यामुळे काय नाही, आता डायरेक्ट दुपारीच ट्रेड, आता तर ट्रेड नाही करणार आधी मध्ये. जे रूल आहे आपला ते फॉलो करून डायरेक्ट दुपारी ट्रेड करू, दुपारी आपली रिस्क घेऊन जे 600 रुपयाचे राहिलेले, आणि त्यानंतर बंद करू आपण. मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा, आता बघू आपण काय पोझिशन बघू काय होतंय. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता विचार करत असाल की ब्लॉग बघता बघता आपण या प्लॅटफॉर्मवरती कसं आलो, तर हे आहे धनसा ऑप्शन ट्रेडर ॲपचं प्लॅटफॉर्म, ज्याची माहिती मी तुम्हाला या आधी सुद्धा दिली होती. आणि आता सुद्धा आपण याचं एक स्पेशल फीचर बघणार आहोत धन ऑप्शन ट्रेडर ॲपमध्ये, जे प्री बिल्ड स्ट्रॅटेजीचं फीचर आहे. म्हणजे तुम्हाला आता दुसरीकडे स्ट्रॅटेजीस मागायची गरज नाही, तुम्हाला फ्रीमध्ये धनवरती काही स्पेशल स्ट्रॅटेजीस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. म्हणजे जर मार्केट बेरिश असेल, बुलिश असेल, मार्केट साईडवेज असेल, तर या ठिकाणी त्यासाठी भरपूर अशा स्ट्रॅटेजीज आहेत ज्या तुम्ही डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकता मार्केट ऑर्डरमध्ये, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता त्या जे कशा युज करायचे त्याची माहिती आपण संपूर्ण घेऊया. त्याआधी आपण धनविषयी बोलूया की धनचे जे फाउंडर आहेत प्रवीण जाधव, त्यांनी आपल्यासाठी उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म बनवला आहे. तर यामध्ये खूप सारे फीचर आहेत, त्यामधलं आपण जे फीचर आहे ते म्हणजे प्री बिल्ड स्ट्रॅटेजी, तर ते आपण आज बघणार आहे. त्यामध्ये तुम्ही ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्याचे बास्केट ऑर्डर तयार करून त्या स्ट्रॅटेजी तुम्ही मार्केट ऑर्डरवरती डायरेक्टली डिप्लॉय करू शकता. आता याचं जे लॉग इनची प्रोसेस आहे तुम्हाला आधीच सांगितली होती मी, फोन नंबरद्वारे लॉग इन करू शकता तुम्ही. आता ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल या ऍप्लिकेशनवरती, त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो डेस्कटॉप तुमचा ओपन होणार आहे, तर तो असा एक तुम्हाला डेस्कटॉप ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्री बिल्ड स्ट्रॅटेजी प्री बिल्ड, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. आता प्री बिल्ड मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भरपूर असे स्ट्रॅटेजीज उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही बुलिश, बेरिश, नॉन डायरेक्शनल, एनी डायरेक्शनल. आता बुलिश मध्ये पाहू शकता बुल कॉल स्प्रेड, ही स्ट्रॅटेजी अवेलेबल आहे या ठिकाणी. त्यानंतर बुल पुट स्प्रेड या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर कॉल रेशो स्प्रेड, अशा भरपूर स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता यानंतर आपण जर एखाद्या स्ट्रॅटेजी नंतर आपण या ठिकाणी खालच्या साईडला बघितलं, तर ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण डायरेक्टली मार्केट ऑर्डरवर एक्झिक्यूट करू शकतो. इथं आपण बघू शकता की एक्झिक्यूट आणि सी इन बास्केट, म्हणजे त्याची आपण बास्केट तयार करू शकतो, आणि सी इन बिल्डर पण या ठिकाणी बघू शकता, आणि एक्झिक्यूट. आता सी इन बिल्डर वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, तर सी इन बिल्डर म्हणजे काय असतं नेमकं, की ती स्ट्रॅटेजी आपल्याला स्ट्रॅटेजी बिल्डर मध्ये येते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी स्ट्रॅटेजी आहे बुल कॉल स्प्रेडची, ते या ठिकाणी आलेली आहे, जिथे आपण 17600 जो आहे कॉल बाय केलाय आणि 17650 जो कॉल आहे तो सेल केलेला आहे आपण. आणि या स्ट्रॅटेजी
स्ट्रॅटेजीचा या ठिकाणी आपल्याला ग्राफ सुद्धा पाहता येतो. त्यानंतर पुन्हा आपण प्री बिल्ट वर जाऊया आणि या ठिकाणी आपण बेरिश स्ट्रॅटेजी बघूया. आता बेरिश स्ट्रॅटेजी मध्ये पुन्हा एक स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर नॉन डायरेक्शनल मध्ये पण आपल्याला शॉर्ट आय एन बटरफ्लाय पाहू शकता, इथं शॉर्ट आय एन कॉन्डर पाहू शकता, अशा खूप सारे शॉर्ट स्ट्रॅटल सुद्धा आहे आपली ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण बघू शकता की एनी डायरेक्शन. आता एनी डायरेक्शन म्हणजे काय असतं की जर तुम्हाला माहित नसेल मार्केट वरती जाणारे खालती जाणारे कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकता, तर त्यासाठी पण इथं स्ट्रॅटेजी आहे. त्या ठिकाणी बघू शकता लॉंग आय एन बटरफ्लाय वगैरे या स्ट्रॅटेजी इथं उपलब्ध आहेत. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एक्सपायरी तुम्ही 20 एप्रिल 27 कोणती सुद्धा एक्सपायरी तुम्ही चूज करू शकता या ठिकाणी. आणि त्या एक्सपायरीच्या दिवशी तुमची जी स्ट्रॅटेजी तुम्ही डिप्लॉय करू शकता, म्हणजे तुमची जी स्ट्रॅटेजी तुम्हाला बाहेर जाऊन परत एकदा स्ट्रॅटेजी बनवून एक्झिक्यूट करायची गरज नाही, तुम्ही याच ठिकाणी एक्झिक्यूटचं जे बटन आहे त्या एक तिथे दाबून तुम्ही डायरेक्टली ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करू शकता मार्केट ऑर्डरमध्ये. तर हे फीचर खूप भारी फीचर आहे, म्हणजे आता तुम्हाला बाहेर जायची गरज नाही की आम्हाला कोणती स्ट्रॅटेजी यूज करू बेरिश मध्ये बुलिश मध्ये. तर हे तुम्ही धनचं प्लॅटफॉर्म यूज करू शकता. याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही लिंक वरती जाऊन आपला अकाउंट ओपन करा, आपला कोड वापरा कॅपिटल MAAL05 आणि अकाउंट ओपन करून धनवरती लॉग इन करू शकता. आणि ह्या भरपूर सारे असे जे फीचर आहेत त्याचे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर नक्की तुम्ही धन ऍप डाउनलोड करा आणि सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीचा फायदा घेऊ शकता. तर धन्यवाद. तर मित्रांनो, किती वाजले? 3:29 झालेले आहेत आता. आणि मार्केट अजून चालू आहे. एक मिनिट आहे अजून. तर बघू जरा काय केलंय तांडव. कशाचा तांडव? सकाळचा 1000 लॉस होता, तो रिकवर करून 471 रुपये लॉस. 471 रुपये लॉस आहे. किती ट्रेड घेतले पाहिजे? एकच घेतला. पहिले 2 लॉट होते आणि आपला जो 1000 लॉस आहे तो 1100 ला घेतला आणि परत जो 800 ला परत रिटर्न आला डीके करून त्यावेळेस 1 लॉट परत वाढवला. कारण की रिस्क 2 लॉटवर आपण 500 घेतलेली. 500 जर लॉस झाला तर काढायचं, 1500 लॉस पूर्ण झाला आणि मग 1 लॉट वाढवला परत 800 वेळेस आणि तो 800 लॉस परत 450 झाला. आणि जसं की एक्झिट तसं स्पाईक आले डायरेक्ट 16 गेले. ते 14 विकलं डायरेक्ट 16:30 आणि हे 7 होतं ते 7:30 झालं. सकाळी पण बेकार स्पाइक आले ना. सकाळी उलटा स्पाइक आला. साईडला बघत होतो त्या साईडला स्पाइक. या साईडला रेडी होतो तिकडं बघत होतो तिकडं स्पाइक आला. तिकडं बघस्तवर मग एकच राहिलं होतं. मधली याकडे दाखवलंच नाही. मी तिकडं बघत होतो एकच राहिलेलं. मग चला येतो मी एक्झिट करून टाकलं. काय नाही जाऊ दे. होत असते. दुसरा लॉस आहे आता. किरकोळ लॉस. तिसरा आहे. आणि आता भेटू उद्या एक्सपायरी. उद्या धिंगाणा आहे आपला. उद्या धिंगाणा होऊ पण शकतो, करू पण शकतो. उद्या लाल मध्ये पण धिंगाणा होईल, ग्रीन मध्ये पण होऊ शकतो. मला असं वाटतं ग्रीन मध्येच करायचा प्रयत्न करू आपण. लाल मध्ये नको यायला. आता 2 दिवस झाले लाल मध्ये लाल झाले. आता ग्रीन मध्ये येऊ आपण. त्यामुळं काय नाही, आता डायरेक्ट भेटू उद्याच. आजचं काय अजून एक्सपायरी हो. आणि आपलं ब्रोकरेज कमी गेला आज, काय नाही? किती ब्रोकरेज गेला? ब्रोकरेज कमी जाणार ना. 120 रुपये फक्त ब्रोकरेज. मला असं वाटतं की सगळ्यांनी ते धन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून. लेडीज अकाउंट लागतं बरं. हा, तुम्ही फिमेल अकाउंट वरून ओपन केलं ना तर तुम्हाला किती 15 रुपये ब्रोकरेज लागेल. आणि तुम्ही अकाउंट ओपन करायचं तर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून डायरेक्ट तिथून ओपन करू शकता आणि आपला रेफरल कोड वापरू शकता कॅपिटल MAAL05. आणि ट्रेड बी 12 झाले. आणि पहिले 2 लॉट घेतले ना, परत 1 लॉटचा अजून एक वाढले ना ट्रेड. नाही ते तसंच करायचं होतं कारण आपली मॅनेजमेंट संपली होती. कारण आधीच बघितलं होतं की 1000 झालं आधीच, जे की 800 व्हायचं होतं. तसं मग आपण सकाळी एक स्ट्रॅडर मारला आणि एकच ऍडजस्टमेंट झाली बरोबर. सकाळी एकच झाली. दुसऱ्याला तर एक्झिट ऑल झालं आणि आता एकच स्ट्रॅडर ऍडजस्टमेंट झालीच नाही. बघू आता काय होतंय उद्या. मजा येईल उद्या. तर भेटूयात उद्या. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असतील तुमचे तर इंस्टाग्रामवरती विचारा आणि कमेंट पण करा. कमेंट करून पण विचारू शकता. आणि टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा आणि डिस्कॉर्डची लिंक पण ती पण जॉईन करा. आणि तुम्ही धन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. बाय बाय. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.